स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. देवस्थान जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बदलले सचिव, महसूल अधिकारी नेमल्याने प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्च पूर्वी खर्च करा, इन्फ्लुएंझा प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम राबवा, पुरेसा औषध साठा, वैद्यकीय सेवा सुविधा तयार ठेवा, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आढावा बैठकी सूचना. आमदार हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात जाणार, दुपारी 12:30 वाजता मुश्रीफ ईडीच्या कार्यालयात. आमदार मुश्रीफांची ईडीला सगळी माहिती देऊन सहकार्य करण्याची भूमिका. ज्योतिबा मंदिरात आज पाकाळणी, संपूर्ण मंदिराची केली जाणार स्वच्छता. यात्रेच्या अनुषंगाने 50 तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सासनकाठी मानकरी व्यापारी आणि ग्रामस्थांची होणार बैठक. कोल्हापूर शहरातील नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव, काम पूर्ण मात्र आजही काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता. कोल्हापूर शहर हद्दवाढ संदर्भात आज होणार बैठक, जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी 4 वाजता बैठकीचे आयोजन. हद्दवाढ कृती समितीचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट. राजाराम कारखान्यासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, उमेदवारी अर्जाची छाननी 28 मार्चला होणार, 23 एप्रिलला मतदान तर 25 एप्रिलला मतमोजणी होणार. हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच, घाऊक बाजारात पेटीला सरासरी 3000 रुपये दर, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हापूस आंब्याची आवक वाढली. टोमॅटोच्या बाजारात चिकल कोबीचाही दर पडला, शेतकऱ्यांच्या पगारात मातीमोल भाव, घाऊक किरकोळ दरात तफावत. 10 मुलींवर अत्याचार करणाऱ्या कुर्डूतील तरुणास अटक, एकनाथ चौगले असे अटकेतील तरुणाचे नाव, करवीर पोलिसांनी संशयित तरुणास रविवारी केली अटक.